जालना जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात चर्चा होत असल्या तरी उद्या संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात कोणताही प्रकारचा लॉकडाऊन लागणार नाही असं सांगत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी लॉकडाऊन संदर्भातील अफवांना पूर्णविराम दिला आहे। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा सोशल मीडियातून पसरवल्या जात होत्या। या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असंही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी स्पष्ट केले। सर, लॉकडाऊन संबंधात 3 दिवसापासून अफवा चालल्या, गावात थोडंसं वातावरण टाईट आहे, आपलं काय म्हणणं सांगायचं? सर्व नागरिकांना मी हेच सांगू इच्छितो की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये कोणताही लॉकडाऊन आपण जाहीर केलेला नाही, तथापि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता याबाबतीत विचार विनिमय निश्चितपणे चालू आहे। माझं परत एकदा जनतेला हेच आवाहन राहील की आपण मास्कचा वापर करा, गर्दी टाळा, सामाजिक अंतर बाळगा, तसंच सॅनिटायझरचा वापर करा। याबाबतीत उद्या माननीय पालकमंत्री महोदयांसोबत देखील सविस्तर चर्चा होईल। उद्या संध्याकाळपर्यंत तरी कुठलाही लॉकडाऊन आम्ही जाहीर करणार नाही, त्यामुळे आपण गर्दीच्या ठिकाणी मोठ्या संख्येने न जाता म्हणजे बाजार असतील किंवा होळीच्या सणानिमित्त जी खरेदी करणार आहे तिथे कृपया गर्दी करू नका। सर्व व्यवहार जे निर्बंध घालून दिलेले त्या निर्बंधांचं पालन करून नियमितपणे चालू ठेवा। जर लॉकडाऊनच्या संदर्भात काही निर्णय झाला तर त्याबाबतीत जनतेला व्यवस्थितरित्या पुरेशा अवधी देऊन कळवण्यात येईल। थँक्यू। सर, धुलिवंदन पण जवळ आलेलं आहे, सार्वजनिकरित्या साजरी करू नये धुलिवंदन, असं प्रकारचं आव्हान पोलिसांकडून सुद्धा करण्यात येत आहे, तुमचं नेमकं कारण आहे? हा वैयक्तिक विषय आहे, सण साजरे निश्चितपणे करायलाच पाहिजेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण योग्य ती खबरदारी घेऊनच आमचं आवाहन हेच राहील की कुठल्याही ठिकाणी सण साजरा करताना गर्दी करू नये। आपण कोरोनाचे जे नियम आहेत त्याचं पालन करावं आणि जेणेकरून आपणही कोरोनापासून सुरक्षित राहाल आणि आपल्यामुळे कोरोना इतरांना होणार नाही याची संपूर्ण जबाबदारीची जाणीव ठेवूनच कुठलाही सण उत्सव साजरा करणं खूप अगत्याचं आहे असं मला वाटतं। त्यासाठी आमची पण विनंती राहील की जनतेनं कुठलेही जे आता होळीचा सण आहे तर त्याच्या संदर्भात शासनाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार आम्ही देखील गाईडलाईन्स उद्या जारी करू, तर त्याचं पालन करावं आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी। धन्यवाद। थँक्यू। ओके।